नमस्कार, मी वैशाली गरत. तुम्ही पाहतात लोकेंद्र वृत्तवाहिनी. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक आता चांगलीच रंगात आली असून प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना धक्का देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने महाविकास परिवर्तन पॅनल तयार केले आहे. आज या पॅनलच्या पतसंस्था मतदारसंघातील उमेदवार हनुमंत जगदाळे यांनी शहापूर दौरा करून मतदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. शहापूर येथे आयोजित केलेल्या छोटेखानी बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीचे पॅनल हे बँक वाचवण्यासाठी उभे केले असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार जसे विकासाचे पाऊल उचलत आहे तसाच विकास बँकेचा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीस आमदार दौलत दरोडा, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, कृषी सभापती संजय निमसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज विश्वे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मयुरजी धनके, दिलीप अधिकारी, महिला राखीव मतदारसंघातील उमेदवार प्राजक्ता पानसरे, जेतूदादा भोईर, रामोशेट अंदाडे, अरुण पानसरे, लक्ष्मण गरद आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लोक इन न्यूज. नमस्कार, मी धनश्री पाठारी आणि मी वैशाली हरत. महाराष्ट्र ही संतांची भूमी तसेच कवींची सुद्धा. एक एक शब्द गुंफून कवी आपल्या प्रतिमेतून आशयपूर्ण कवितेची निर्मिती करतात. जे ना देखे रवी ते देखे कवी असे उगाचच म्हटलंय का. कवींच्या या शब्द प्रतिमेला लोकांसमोर व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ अर्थातच लोकहिंदा वृत्तवाहिनी. एक कवी दोन कविता हा कार्यक्रम तर चालू आहेच, शिवाय लोकहिंदने घेतलेले सर्वच कवी संमेलन प्रचंड यशस्वी ठरली आणि गाजली सुद्धा. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर घेऊन येत आहोत कवी संमेलन लवकरच. तत्पूर्वी महाराष्ट्रातील ज्या कवींना या संमेलनात भाग घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद.